श्यामला घडवणारी श्यामची आई स्वतः कशी घडली हे जास्त महत्त्वाचं आहे. साने गुरुजी म्हटलं की आपल्याला श्यामची आई ही आठवतेच, पण ही श्यामची आई नेमकी कशी होती की आपल्याला नव्या यशोदा या मालिकेतून समजणार आहे. आणि त्याच मालिकेचा आज शुभारंभ होतो आहे आणि माझ्यासोबत आहेत अभिनेत्री, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगडे. सर्वात आधी कशा आहात? चांगली आहे. एक मालिकेचा आजपासून शुभारंभ होतो आहे, सो काय आहे नेमकी श्यामची आई तुमच्यासाठी? मला वाटतं श्यामला घडवणारी श्यामची आई स्वतः काय काय होती किंवा ती कशी घडली हे सांगायचं ह्याच्यामध्ये प्रयत्न आहे. कारण आजकाल मुलांवर आपण म्हणतो संस्कार करायचे संस्कार करायचे, पण ते संस्कार म्हणजे काय आणि ते कसे होतात? म्हणजे नुसतं असं बसवून मी तुझ्यावर संस्कार करते असं म्हणून संस्कार होत नाही, तर ते स्वतःच्या वागण्यावरून होतात. आणि तो जास्त महत्त्वाचा मुद्दा मला वाटतं ह्याच्यामध्ये आहे की मुलांवर संस्कार करायचे असतील तर पालकांनी सुद्धा ते संस्कार आपल्यामध्ये आहेत हे किंवा आपल्यामध्ये वाढवायला पाहिजेत जे मुलांच्यामध्ये उतरवायचं आहे. आणि म्हणून मला वाटतं ही मालिका की श्यामला घडवणारी श्यामची आई स्वतः कशी घडली हे जास्त महत्त्वाचं आहे, त्यामुळे मला वाटतं ही मालिका मला खूप महत्त्वाची वाटते. आजपर्यंत प्रेक्षकांनी श्यामची आई पुस्तक वाचलं होतं, पण श्यामची आई कशी घडली हे प्रेक्षकांना किंवा वाचकांना माहीत नव्हतं असं तुम्ही म्हणालात. सो यामधून तुमचं कॅरेक्टर नेमकं काय आहे आणि कशाप्रकारे यशोदा लोकांना समजणार? माझं कॅरेक्टर ह्याच्यामध्ये यशोदाची आजी आहे. आणि आईचं नातं तर असतंच, कारण आईच पहिले संस्कार करते, पण त्याच्याबरोबर घरातली आणखीन मोठी मंडळी आहेत तीसुद्धा त्या संस्कारांमध्ये म्हणजे त्या वागण्यामध्ये किंवा ज्या परंपरा आहेत आपल्या, मी रूढी नाही म्हणणार, रूढी तर बदलू शकतात, पण परंपरा ज्या आहेत त्या आपल्या काय आहेत ते त्या मुलांच्यापर्यंत पोचवण्यासाठी मला वाटतं घरची मोठी मंडळी असतात ती. आणि दुसरं आजीचं नातं म्हणजे आपण असं म्हणतो ना की नातवंड म्हणजे दुधावरची साय असते आणि त्या साईला आपण जास्त जपतो, तसं थोडंसं आजीचं आहे. आणि ही आजी स्वतः खूप मोकळ्या विचारांची आहे, म्हणजे तिला कळतं आहे यशोदेचे प्रश्न कळत आहेत आणि त्याला ती एक तर सपोर्ट करते आणि त्याला उत्तरं द्यायचा प्रयत्न करते आहे. पण त्या काळी जेव्हा बायकांवर थोडीशी रिस्ट्रिक्शन्स होती, लहानपणी लग्न व्हायची आणि अशावेळी मुलींनी कसं वागावं, बेसिकली कसं वागावं, म्हणजे आता आपण तर बाहेर पडलेलो आहोत, आपण नोकऱ्या वगैरे करतो, पण एक बेसिक स्त्री म्हणजे गृहिणी असते, मग ती गृहिणीचा धर्म काय आहे, गृहिणींनी स्वयंपाकच करायला पाहिजे, हा विचार मी नाही म्हणत आहे आजच्या, म्हणजे मी थोडासा तुलनात्मक विचार करते की आजच्या काळी ही का जास्त जरूर आहे की स्त्री धर्म काय आहे हे समजवणारी आजी आहे. त्याच्यामध्ये ती सांगते की आपण गृहिणी आहोत आणि गृहिणीचा धर्म सांगतो की तुम्ही घराला जोडून ठेवायचं, तोडायचं नाही, तुम्हाला मुलांना संस्कारित करायचं, त्यांना घाबरवायचं नाही. म्हणजे संस्कार आणि घाबरवणं, म्हणजे रूढींनी मुलं घाबरू शकतात, संस्कारांनी घाबरू नाही शकत, संस्कारांनी नागरिक चांगले बनतात. म्हणजे हा जो विचार आहे तो मला ह्याच्यामध्ये जास्त महत्त्वाचा वाटतो की बेसिकली माणूस म्हणून तुम्ही काय आहात किंवा माणूस म्हणून तुम्हाला काय असायला पाहिजे हे या मालिकेतून मला वाटतं जास्त कळणार आहे. पहिला एपिसोड आम्ही पाहिला आहे, अतिशय धमाल होता, लहान मुलांची धमाल पाहायला मिळाली. सो लहान मुलांकडेच ओरिएंटेड अशी मालिका आहे असं म्हणावं लागेल का? तशी म्हणता येईल, कारण त्या काळी काय व्हायचं, लहानपणीच लग्न व्हायची, त्यामुळे लहानपणातच जबाबदाऱ्या किंवा त्याची जाणीव मुलांना जास्त व्हायची, पण तरीसुद्धा त्यांचं बालपण कुठे हरवलेलं नसतं. आणि ती द्विधा कदाचित मनस्थिती यशोदाची पण असेल, तिला बऱ्याच गोष्टी समाजामधल्या दिसत आहेत त्याच्यामध्ये, अर्थात याच्यामध्ये हा नव्हता ही त्यांची गाय असते ती इमामवाड्यात जाते आणि तेव्हा हिंदू मुस्लिम्स जास्त होतं, तर लोकांना असं वाटतं आता गाय परत येणारच नाही, पण यशोदा तिथं जाते आणि ती गाय परत आणते आणि
ती तिकडून आली आहे म्हणून बवाल जो उठतो की ही इमामवाड्यात गेलीच कशी, त्याच्यापेक्षा ती आजी म्हणते अरे तुमची गाय परत आली आहे हे बघा, यु नो. सो त्या काळीसुद्धा जो प्रकार होता तो आज पण आहे थोडासा, पण त्याकाळी तो जास्त होता. पण त्याच्या मागचे विचार जे आहेत की माणूस हा माणूसच आहे, प्राणीमात्रांवर दया करा, हे जे यशोदा सांगतीये त्यांना, किंवा ती त्यांच्या याची गाय आहे आणि आपण ती सोडली पाहिजे, हा विचार त्यांच्या मनात कसा बिंबवतीये, हा सगळा प्रकार जो आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. बजाय म्हणजे हिंदू मुस्लिम आणखीन तो सगळा प्रकार आहे त्यामुळे की तू भ्रष्ट झालं आणि अमुक झालं तमुक झालं न. सो हा विचार जो आहे तो बिंबवणारी ही गोष्ट आहे मला वाटतं. साने गुरुजी म्हटलं की प्रत्येकाला श्यामची आई हे पुस्तक जेव्हा वाचतो तेव्हा साने गुरुजी अनेकांना माहीत होतात. तुमच्या आयुष्यात साने गुरुजी कधी आले? लहानपणीच मला वाटतं साने गुरुजींच्या ॲक्च्युली त्या फिल्ममुळेच जास्त कळले. आणि ॲक्च्युली स्वातंत्र्य लढ्यामध्ये इतक्या सगळ्या जणांनी भाग घेतला होता, पण साने गुरुजी हे श्यामच्या आईमुळे आमच्या म्हणजे कमीत कमी माझ्या जीवनात तरी त्यांचं स्थान आहे. आणखीन मला श्यामची आई पुस्तक फार वाचल्याचं आठवत नाही आहे आता, पण श्यामची आई ही फिल्म मी विसरू शकत नाही. म्हणजे मला वाटतं ती फिल्म त्या पुस्तकापेक्षा जास्त इफेक्ट त्या फिल्मनी केलेला आहे. आणि एक जे आई मुलीचं नातं, आई मुलाचं नातं, किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ज्या फिल्ममध्ये आलेल्या आहेत आणि आईचं महत्त्व ते त्या फिल्ममध्ये आले. आणि दुसरी गोष्ट प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधू आई हे जे गाणं त्याच्यामध्ये आहे ते अशक्य आहे विसरणं.